मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांना 4% मागे हप्ता वाढीच्या प्रस्तावावर शासनाकडून अखेरचा शिक्कामोर्तब. या दिवशी निर्गमित होणार GR, नेमक्या कोणत्या दिवशी GR निर्गमित होणार आहे हे सविस्तर समजून घेण्याकरता आपणास व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल. मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर तुम्हाला विनंती राहील की चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा. चला तर पाहूया सविस्तर अपडेट. महाराष्ट्र शासन सेवेतील शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र असणारे कर्मचारी व पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे January 2023 पासून 4% वाढीव महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावास वित्त विभागाकडून अखेरचा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने January 2023 पासून 4% महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्यानंतर केंद्र सरकारच्या धर्तीवर राजस्थान, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, बिहारमध्ये, मध्य प्रदेश, गुजरात राज्य सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू केलेली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शासनाकडून काही प्रशासकीय कारणास्तव राज्य कर्मचाऱ्यांच्या टीएवाढीच्या प्रस्तावाला विलंब होत आहे. नुकतेच राज्य कर्मचारी संघटनाने दिलेल्या निवेदनानुसार गुजरात राज्य सरकारने 8% डीए वाढ केल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये देखील 2 टप्प्यातील January 2023 मधील 4% आणि दुसरा टप्पा म्हणजे July 2023 मधील 4% असे 8% महागाई भत्ता वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीच डीए वाढीचा लाभ हा विलंबानेच मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येते. परंतु राज्य सरकारकडून राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय जिल्हा परिषदा कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना माहे January 2023 पासून डी ए फरकासह 4% म्हणजेच 42%प्रमाणे मागे भत्ता लागू करण्याबाबत या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.